हाय हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता वाजलेले सकाळचे 9:30 आणि आत्ता सगळे कामं आवरलेले आहेत, त्यामुळे मग स्वतःलासुद्धा आवरून घेतीये. तर आमच्या इथे कारखाना असल्यामुळे काय होते, केसांचा भरपूर सारा गुंतवडा होतो, चिकट चिकट असं काजळी पडते, त्याने सगळे केस चिकट चिकट होतात. आता इथे माझी भाजी वगैरे शिजत टाकली होती आणि मग मी नंतरने गेले होते ते म्हणजे केन्स वगैरे विचारायला, स्वतःचं मेकओवर करायला. तरी आज बनवली होती अभईच्या शेंगांची भाजी, तर याची रेसिपी मी तुम्हाला अगोदर दाखवलेलीच असेल, ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा. त्यानंतरनं मग भाकरी करायला घेतल्या, कारण की सकाळी कांदा लागवड होती, ती थोडीशी करायची राहिली होती, ती करून घेत होते, कारण की घरच्या वेळेस लावा चाललेली आहे, बायका वगैरे भेटत नाही. सो मग आई आणि मी आम्ही दोघीजणी जेवढं होईल तेवढं लावतो, आणि नंतर आई दुसरीकडे जातात कांदे वगैरे लावायला. तरी तर माझ्या चालल्या होत्या भाकरी करायच्या, आईंचं आणि माझं बोलणं चाललेलं होतं. तर स्वराजचं आणि आमचं रात्री स्वराजसोबत झालेलं की सांग एकमेकांना सांगत होतो, कारण की स्वराज आता जास्त करून बोलायला लागलेला आहे आणि तो असे काही शब्द बोलतो की ते शब्द ऐकून मनासुद्धा आश्चर्य होतं, कारण की ते शब्द आम्ही कधी बोललेलो नाही आहेत. त्यामुळे आणि आता बरेच दिवस झालं चुलीला वगैरे पोथऱ्या वगैरे दिलेलं नाही, घर वगैरे सारून घेतलेलं नाही, त्यामुळं भरपूर सारं तुम्हाला तो ओघळाल्यासारखं दिसत असेल. तर ते चिखल थोडक्यात तो हे झाल्यामुळं काय म्हणतात ना, चिखल सुकल्यानंतर ना कसं रानामध्ये जशा फटी पडतात तर तशा भेगा पडलेल्या आहेत भिंतीमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतच असेल. तरी तर माझी पहिली भाकरी झालेली आहे आणि आईचं चाललेलं आहे ते म्हणजे जेवण वगैरे करायचं. तर आई बसल्या होत्या शिळी भाकर वगैरे खात, कारण आईंना कधीच भूक लागत नाही. शिकवतो आमच्या घरामध्ये सगळेजण 10, 10:30, 11 वाजता सगळेजण जेवण करतात, त्यामुळे आमचा स्वयंपाकसुद्धा उशीर असतो. जेवढं काही शेतामध्ये सकाळ जेवढी कामं करता येतील तेवढी करतो कधी कधी, कधी कधी पहिले स्वयंपाक वगैरे करतो. तर इथं माझा स्वयंपाक चालला होता आणि झालं होतं म्हणजे जेवण करायचं. तर शिळी भाकरी खरं तर खायचं म्हटलं तर खूप छान लागते, ताज्या भाजीसोबत शिळी भाकरी. तर स्वराज खूप लाडाला आला होता आणि तो मला म्हणजे कधीही काही कामामध्ये किती व्यस्त असले तरी तो जवळ येतो आणि म्हणतो माझी मम्मा आणि असं गळ्यामध्ये येऊन पडतो. कधी कधी काही कामही करून देत नाही, इतका लाडामध्ये येतो. त्यानंतर ना आमच्या दोघींचं नियोजन चालू होतं, आज कुठे जाणार आहे काही नाही ते त्याच्याबाबत. तर इकडे बघा आमची माव कशी बसलेली आहे मस्तपैकी आईंपाशी. तर आमचं किचन सगळं काही खाली आहे, त्याच्यामुळे जास्त राहाडा रपाटा दिसतो, कारण सगळीकडे पसारा पसारा तुम्हाला दिसत असेल. तर आईंनी घेतलेल्या आहेत इकडे शिळ्या भाकरी आणि तिकडे आहे तो म्हणजे शिळा फोडणीचा भात. शक्यतो जास्त करून आम्ही शिळा भात ठेवत नाही, पण बाय चान्स राहिला तर मग फोडणीचा भात सगळ्यांनाच आवडतो, मसाले भात फोडणी भात सगळ्यांनाच आवडतो. इकडे चाललो होतो स्वराचं पपई कापून खायचं काम, तर त्यांनी त्याच्या हातानेच कापून घेतलेली होती अशी गोल आकारामध्ये पपई, आणि तो कोणालाही देत नव्हता त्यातल्या बिया वगैरे काढायचं, तो म्हणत होता मीच करतो. तर अन्नांचं त्यांचं वगैरे जेवण झालं, आईंचं सुद्धा झालं, मग त्यानंतर माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी ते गॅस वगैरे पुसून घेत होते. तर शक्यतो मी गॅस पुसून घेत नाही, डायरेक्टली गॅस घासते, त्यावरती पाणी होते, कारण की खाली सगळं शेणाचं घर असल्यामुळं पाणी तिथं झिरकून जातं, त्यामुळं मग मी शक्यतो पुसून काढत नाही, शक्यतो धुवूनच काढत असते. धुवून काढल्यानंतरनं तो गॅस उभा करून ठेवते, जेणेकरून त्यामधलं सगळं पाणी निथळून जातं. सरीलाच कांदे लावलेले आहेत, कारण याच्यामध्ये आपल्याला मिरच्या लावलेल्या आहेत, जे आपण लसणामध्ये मिरचीचं बी टाकलेलं आहे ते रोप आल्यानंतर ते इथे लावून द्यायचं आहे. तर इथं असं आपलं सगळं कांदा लागवड केलेली आहे, इथं सऱ्या काढल्या होत्या मिरच्या वगैरे लावायला घरची तरकारी करायला. तर मग आता त्यामध्येच कांदे लावून दिलेले आहेत, मग त्यामध्ये मग मिरच्या लावायच्या, काही वांगी वगैरे लावायची. आणि हा जो वाफा आहे इथून याकडंच ते त्याकडंला, हा डायरेक्टली या दोन साऱ्या होत्या, तर त्या मी मोडल्या, त्याचा वाफा करून घेतला. आणि काल मला जवळजवळ 2 तास गेलं एकटीला एवढा एक हा एक वाफा आहे तो लावायला, आणि त्याच्या शेजारच्या दोन साऱ्या याकडंच त्याकडं, म्हणजे जवळजवळ एवढं लावायला एकटीला 2 तास गेले. त्यानंतर आपलं इकडं जे मेथी घास वगैरे टाकला होता, तर पाणी दिल्यानंतर त्याला सुद्धा चांगली अशी टवटवे आणि हिरवाई आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर म्हणलं तुम्हाला दाखवावं, कारण की मी दाखवलं होतं. आणि तेवढीच कांदा लागवड नाही तर एकतर बायका मिळायला जास्त ताण होते, कारण सध्या कांदा लागवड सगळ्यांच्या चालू, त्याच्यामुळे मग बायकासुद्धा सहसा करून मिळत नाही येतं. मग जेवढ्या 2 मिळाल्या होत्या त्या दोघी आणि आम्ही सासूऱ्या दोघी जरी आम्ही चौघींनी तेवढी सगळी कांदा लागवड केली. त्याचबरोबर वरती पण आहे तुम्हाला दाखवलं कांदा लागवड केलेली, तिथं पण काही बरेचसे राहिले होते वाफे लावायचे, ते सुद्धा लावले. तर इतकंच, त्याचबरोबर आपल्याला येथे सुद्धा कांदे लागवड करायची इथं.
या वाफेरमध्ये तर फक्त तिथं थोडंसं कांदे लावलेले आहेत कारण की एकच पेंड शिल्लक राहिली होती ती आणि आता पाणीसुद्धा नाही आणि त्याचमध्ये सुद्धा बंद झालेले आहेत का कोणास ठाऊक पण लाईट सगळ्या बंद आहेत वाटतं संप आहेत कर्मचाऱ्यांचं संप काहीतरी आहे वाटतं आणि त्याचबरोबर आता लाईट वगैरे नाही आहे सिंगल फ्यूजसुद्धा नाही थ्री फ्यूजसुद्धा नाही आहे आणि आता लागवड दिवस पाळीतच नेमका हा घोटाळा करतात का कोणास ठाऊक एक तर शेतकऱ्यांना दिवस पाळीच हवी असते आणि दुसरं म्हणजे आता रात्रपाळी जर म्हणलं तर इकडं बिबट्याचं वगैरे भीती आहे जास्त करून त्यामुळे शेतकरी लोक जास्त करून शेतामध्ये असं पाणी लावून जरी दिलं त्यांची व्यवस्थित अशी पिकं वगैरे भेट नाहीत म्हणजे भिजत नाहीत भीती वाटते त्याच्यामुळे शेतकरी लोकसुद्धा जात नाही शेतामध्ये आणि आता दिवसपाळी जर आता लागली आम्हाला सोमवारपासून दिवसपाळी लागली आज आहे बुधवार तर दोनच दिवस म्हणजे सोमवारीसुद्धा लाईट नव्हती मंगळवारी लाईट होती आणि आज तर नाहीच आहे आज तर सकाळपासून म्हणजे रात्री गेली लाईट 12:30 दरम्यान तर तेव्हापासून लाईट गेली तर अजूनही लाईट नाही आहे मग कधी येईल आता कुणास ठाऊक जेव्हा चालू होईल तेव्हा बरं नाहीतर काहींची कांदा लागवड निम्मी झाली आहे काहींनी रानं वगैरे भिजून ठेवली पण पाणीच नाही आहे पुन्हा त्यामध्ये सोडून लावायला तर आता कधी चालू करतात कुणास ठाऊक कायमस्वरूपी हेच बोंब राहते एकतर कांद्याचं रोप भेटत नव्हतं तर इकडून तिकडून कुठं कांद्याचं बी रोप भेटलं तर त्याला पाणी नाही आहे आणि आता पाणी जरी असलं कांद्याचं रोप नाही आहे आणि काही आणि आता असे दिवस आलेले आहेत की एकदा का गारठा संपला तर मग कांद्याची रोपायलासुद्धा जास्त वेळ म्हणजे चांगलं फुडदारायलासुद्धा गारठा लागतो तर तो राहणार नाही आहे आता काय होईल काही माहीत नाही पुढचं.